नमस्कार फ्रेंड्स, मी गीता हळदणकर, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. मंडळी, मी मुंबईला आहे आणि मी आता या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन, या दोघी माझ्या बहिणीच्या मुली आहेत आणि त्यांना घेऊन आता मी चालले मेट्रो अंडरग्राउंड ट्रेन पाहायला. आणि काय होत आहे, आम्ही पहिल्यांदाच चाललोय. काही दिवसांपूर्वीच ही मेट्रो ट्रेन चालू झालेली आहे, तर मला माहित नाही आहे काय सगळं. इथे प्रभादेवीला आले मी, सगळं आता विचारत विचारत मला जावं लागेल. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे, हां नाही 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 तिकडे ते कन्स्ट्रक्शन आहे ना, ते काय आता तिथे आपल्याला जायचंय. बघूया काय आहे ते नक्की, म्हणजे काहीच माहिती नाहीये. तिकीट काय आहे, काय आहे, काहीच नाही माहितीये. तर आता आम्ही जरा जाऊ, कुठे फिरून यायचं ग, अंधेरीला जातो आम्ही. बघूया ट्रेन कुठून कुठपर्यंत जाते, तसं थोडं मस्त फिरून येतो. चला आता इथून आपल्याला जायचंय. हे पूर्वी असं गार्डन होत, आता ते गार्डन पुन्हा केलंय. हे खालून आहे ना याच्या ट्रेन. आता बघूया, आपण एन्क्वायरी करून जाऊया. चला या, जे सुरू नाही हुआ है हे फक्त बांधकाम चालू आहे. आता आपल्याला जायला पाहिजे बीकेसीला. चला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. हे वांद्रे वसाहत बसताना, चला इथ पकडूया, इथ पकडूया. आता आपण 87 बस पकडलेली आहे. श्रेया मागे बसली आहे. श्रेया पुढे ये ना, नको राहा मागेच बस. उर्वी, हे उर्वी काय, अगं फिरायला आलो ना आपण, मी झोपते बघ. उर्वी उर्वी बाळ काय चाललं, उठ उठ. उर्वी बाळ झोपू नकोस, उठ, असतील तुला सर्व. आता उर्वीने एक झोप काढलेली आहे आणि आम्ही बसनी आता उतरलोय बांद्रा कलानगर. इथे पुढे म्हाडाचं ऑफिस आहे, तर तिथे आम्ही उतरलोय. आता काहीच माहिती नाहीये आम्हाला. आता इथे पुढे विचारायचंय आपल्याला की बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स माहिती आहे मला, पण स्टेशन कुठे माहिती नाही. आता माहित नाही, रिक्षाचा पण प्रॉब्लेम असणार आहे, रिक्षा जात नाहीत. आता बघूया आपण, हा ते जवळचं असेल ना डिस्टन्स, तर ते नाही जात. तर आता बघूया, चला जाऊया. मुलीनं झोप झाली ना पूर्ण आता तुझी? मला झोप आली. चला 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 बघूया, आता बघूया कुठली रिक्षा जाते. चला काय झालं, कुठून जवळ आहे इकडून? हा 60 रुपया, चला जाऊया. चल तीन आहे, 50 ले लो, इतना लंबा तो नाही आहे ना, कोई जाता नाही, इसके लिए मैंने बोला. चल चल मुली ना, चला बसा बसा बसा. हा हो, व्हिडिओ ले रे, चलो चलो. नाही पत्ता है, हमने बोला ना, वो भी आपने भी बोला ना, वहां पे जाता नहीं कोई, ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं होगा, डोंट वरी. चला मुलानो, चला चला मुलीनो. पूर्वी चला, आपल्याला काहीच माहिती नाहीये इथलं कोटक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. चला मुलीनो, नेहमी आपल्याला कसं माहितीये मेट्रोला असं हे स्टेअरकेस चढून वरती जायला लागतं, आता इथे आपल्याला खाली जावं लागणार. हे अंडरग्राउंड आहे ना. हो माहिती आहे आपल्याला. चला अरे बापरे, अजून खाली जावं लागणार आहे. बरोबर आहे, खालीच आहे ना ते, अजून खाली जायचंय बघ. अंडरग्राउंड आहे ना ते, खाली एकदम जाणार ते. हा म्हणून तर चाललोय ना आपण. बापरे पूर्ण बघ, वरून खालून आहे पूर्ण, जमिनीच्या खालीच हे काम आहे पूर्ण. तिकीट मशीन आहे डायरेक्ट. इथे
तिथे पण बघूया. हे सगळं स्टेशन आहेत. आर एस जेबीएल आर, आर एस जेबीएल आर, सिप्स, एमआयडीसी, एसबीआय, सहा रोड, छत्रपती शिवाजी महाराज, तर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूज मेट्रो, वांद्रे कॉलनी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, इथपर्यंतच आता रूट चालू आहे. हे बघ, आर एस जेबीएल आर पासून ते कोटक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथपर्यंत आहे आणि हे सर्व स्टेशन अजून बांधकाम चालू आहे. आणि आपण जे आता मगाशी गेलो होतो ते कुठे गेलो होतो, सिद्धिविनायक, आणि ते काम चालू आहे. आणि हा वर्डी वर्डी पण आहे पण ते अजून हे काम चालू आहे. लास्ट कप परेड आहे, कप परेड. हे बघ, आर जेबीएल आर ला किती आहे, 50 रुपीज आहे. एमआयडीसी 40 रुपीज आहे आणि एसबीआय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 30 आहे. आणि हे बघ, इथे फक्त 20 रुपीज आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आपण कुठे जायचं, वांद्रे कॉलनी. चला, रिटर्न तिकीट पण मिळतं का? आता मला जायचंय छत्रपती शिवाजी महाराज आंतर एअरपोर्ट, एअरपोर्ट 3 रिटर्न. T1 आहे, 3 रिटर्न. आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ एअरपोर्टला. 3 रिटर्नचे किती झाले जायचे? 20 रुपीज तिकीट आहे. 120. चला ये, चल जा. पूर्वी हाऊ डू यू फील? ते आपण लास्ट टाइम कुठे गेलेलो, मोनोरेल. मोनोरेल, अरे बापरे, अजून डाऊन जायचंय आपल्याला. हो नो, चला. तर आता आपण चाललोय, बापरे, एकदम खाली 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 चाललोय. आम्ही खाली पोहोचलो आणि आम्हाला एक उघडा गेट दिसला आणि तिथे सिक्युरिटी बसले होते आणि आम्हाला आतमध्ये बोलवलं. म्हणजे कळतच नव्हतं की ही ट्रेन आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की लवकर ट्रेन चालू होईल, आतमध्ये या, आतमध्ये या. तेव्हा आम्हाला कळलं की ही ट्रेन आहे. दोनच स्टेशन ते बघ, ते नेहमी तसंच आहे, फक्त हे एवढाच फरक आहे की अंडरग्राऊंड आहे ट्रेन. तिकडे व्हिडिओ पण आहे. हा, आणि इथे आपल्याला बाहेर काहीच नाही दिसणार आहे. काळोखच दिसणार बाहेर. लावली आहे तिकडे. हा, चालू झाली, चालू झाली. चालू झाली आहे, चालू झालेली समजतच नाहीये ना. बाहेर काय दिसतच नाहीये, चालू आहे ते पण नाही फील होत आहे बघ. फक्त ते आतमधून ते बघ, ते कळतंय ना बघ, ते वाकडी वाकडी ट्रेन होती ना, ते फक्त कळतंय बघ बघ. बाकी काहीच फील होत नाही, समजत नाही. पूर्ण काळोख आहे बाहेर. आपल्याला असं वाटत पण नाही ना हलते एवढं. आणि बाहेर काहीच नाही दिसत. बाहेर माझेच माझंच हे दिसतंय, मला रिफ्लेक्शन दिसतंय. स्टेशन आलं, स्टेशन आलं. या स्टेशनला उतरायचं नाही आपल्याला. हे कुठलं आहे, हा कुठलं? वांद्रे कॉलनी. इथे स्टेशन आल्यावर फक्त कळतो.
फक्त स्टेशन आल्यावरच दिसते. आता जो जिथपर्यंत स्टेशन आहे ना तोपर्यंत दिसणार, बाकी सगळं ब्लॅकआउट, काहीच नाही दिसत बाहेर. हे आता कुठलं स्टेशन आहे आपलं? आहे रेडी राहूया आपण. ते बघ ट्रेन, मग ते आपलं डबे बघ असे वाकडे वाकडे होतात, दिसतात बघ ते बघ, आता सरळ झालं ते बघ, है ना. चला चला तिथे का बॅग घेतली ना माझी, सांताक्रूज मेट्रो म्हणजे तेच एअरपोर्ट. चला, हे वाटतच नाही ना की हे ट्रेन आहे, बघ ना हे कसं वाटतंय बघ, बघताना आतमधून येते, बाहेर आहे ना बघ, सगळीकडे काचच हे लावलेलं आहे, आणि ते वाटतच नाही की ही ट्रेन आहे, आणि ती आतमधून जाते, आणि ती जाताना पण नाही समजणार ती, बघ जाताना समजेल, कळलंच नाही ना आपल्याला पण ती, बघ ती चालली ते बघ. सुसाट हे बघ, आता बाहेरून म्हणून आपल्याला कळतंय पण आतमध्ये असल्यावर फीलच होत नाही, बापरे. आता इथे काय पाणी वगैरे मिळतं काय पाहायला बघूया, इकडे काय दुकान वगैरे आहे काय? अजून स्टॉल्स वगैरे नाही झाले, म्हणजे आपल्याला पाणी वगैरे हवं असेल किंवा काही इटेबल थिंग्स हवे असतील तर ते अजून नाही झालं आहे. हे आता आपण तिकडून आलो आणि आता जाताना इथून, अरे हवं हे बघ, हे कळतच नाही ना हे बघ, हे रिटर्न इथून 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 येणार ट्रेन हे बघ, हा पूर्ण ट्रेनचा हे आहे, पण हे असं वाटतच नाही ना की इथून हे आहे म्हणून, पण बांधकाम बघ कसं केलं आहे ते एकदम. आणि तुला जरा तरी वाटतं की आपण अंडरग्राऊंड आहोत, आतमध्ये आहोत, जमिनीच्या खाली आहोत, वाटतंय तुला उर्वी? आली आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ती बघ, हा लाईट दिसते, बाकी काहीच नाही दिसत. चला, दोन्ही पण डोर ओपन होतात ना आतमध्ये, चल. हॅलो, बापरे नोबडीज देर, कोणीच नाही, बसा मुलींना बसा, दोन्ही पण डोर बंद होतात, ते बाहेरचं पण आणि आतलं पण. हा सिक्युअर आहे, बसा बसा उर्वी, बस बघ 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 उर्वीचं बघ काय चाललंय, हा बस फोटो सेशन. एकदम मस्त वाटतंय, कूल कूल, म्हणजे बाकीचे जे मेट्रोने आपण जातो ना तसंच आहे, फक्त एवढाच फरक आहे की हे अंडरग्राऊंड आहे आणि सिक्युअर आहे, मस्त. बँड्रा कॉलनी हे जे आता आपण चाललो आहे ना ते लास्ट आहे स्टेशन आपलं, हे बघ आता ओपन होईल बघ,
दोन डोर येते दाखव, डोर बघ दोन आहेत, हे आतमधलं ट्रेनचं आणि ते बाहेरचं, असे दोन डोर्स आहेत. आणि अनाउन्समेंट पण तिन्ही लँग्वेजमधून आहे, इंग्लिश, मराठी, हिंदी. ही बघ, ही बघ, ही बघ काय म्हणते, ही ऍक्टिंग करून दाखवते. आता आपलं स्टेशन आलेलं आहे. आता झोपली नाही उर्वी, मग अशी बसमध्ये झोपली होती, आता तर उलट कुलकुल आहे. सिपच्या पुढचं स्टेशन तिकडे 50 रुपीज आहेत बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवरून. आणि आत्ता आपण फक्त 20 रुपीजमध्ये आलो आहे दोन स्टेशन्स. चला आपलं स्टेशन आलेलं आहे, येईल आता. चला ते बघ कसं बघ हलते बघ असं बघ बाय म्हणजे लेफ्ट हे बघ इकडे लेफ्ट या साईडला ते बघ कसं हलतंय बघ. स्नेक कसा स्नेक कसा चालतो स्नेक असा 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 तसं ते बघ ते हलतंय बघ असं. धन्यवाद. नका विसरू, हे बॅग घेतली आपण, सामान विसरू नका. बॅग घेतली काय? चला आम्ही फिरून आलेलो आहोत. चला ऑल युअर बिलॉंगिंग्स वी हॅव टेकन. ओके सो आता आपल्याला वरती जायचं आहे. आमची उर्वी हुशार आहे. उर्वी बिंदास्त आहे, बिंदास, शी नोज एव्हरीथिंग. कोण ग? तर काय झालं, आम्हाला जी अर्धवट माहिती होती ना ते आज पूर्ण आम्हाला माहिती झाली. हे लिफ्ट पण आहे खाली जायला, खाली जायला वरती यायला लिफ्ट पण आहे. हे काय आहे? प्रोजेक्ट आहे, धारावी मेट्रो स्टेशन आहे. धारावी हां, हे वरून बिल्डिंग्स आहेत आणि त्याच्या खालून मेट्रो आपली जाते असं आहे ते. वरती झाडं आहेत काय ग, बिल्डिंग्स आहेत, झाडं आहेत वरती आणि खालून मेट्रो. आरे कॉलनी, हे मुंबई मेट्रो लाईन. ही मेट्रो लाईन कशी जाते ते दाखवलं आहे. तिकडे एअरपोर्ट आहे, तिकडचे बघ. चला हे बघ, हे बघ, अरे याचा फोटो काढून घे शेवटचं. अरे जे बी एल आर आहे. आता आपण कोटक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अरे जे बी एल आर लक्षात ठेवा. आणि शेवटचं स्टेशन म्हणजे किती स्टेशन आहे बघ. हां ते तिकीट तोपर्यंत तेवढं आहे. पहिलं स्टेशन, दुसरं, तिसरं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, दहा, दहा स्टेशन्स आहेत. चला कप परेड पर्यंत आहे शेवटचं, शेवटचा कप परेड म्हणजे चर्चगेटच्या पण पुढे आहे, विधान भवन कप परेड. बरं आहे, चला वे टू MMRDA ऑफिस. चला आता इथून आपल्याला वर, अच्छा आपण आलो आणि स्पीड वाढला, बापरे त्याच्या आधी स्लो होता. हां हां
आणि अनाउन्समेंट आत्ताच वाजली आपण चढल्यावर. माहिती आहे काय बच्चों, बच्चों को पकड़ कर, बच्चे हैं ना मेरे साथ. आता वो बंद झाली. अनाउन्समेंट आता बंद झाली, बघितली काय स्पीड पण स्लो झाला. अनाउन्समेंट पण बंद झाली. बच्चों को पकड़ के चलो बोले तीस. मग कळलं की बच्चे आहे मेरे साथ. हां आहे ना. अजून वरती जायचं आपल्याला. हे नाही, हे उर्वी आहे. हे बघ सत्तर करा बच्चे. हे ये बरोबर येशील ना. एस्केलेटर. हे बच्चों छोटे बच्चों को पकड़ कर. चला आलो. आता बंद झालं. आपण आलो की चालू होतं ते. पण इथे काय हॉटेल्स वगैरे काहीच नाही आहे आजूबाजूला. हे बघ हे सर्व याच्या खालून आहे. सगळ्या बसेस भरलेल्या आहेत. ही बघा पूर्वी ही जाताना पण बसमध्ये झोपली आणि येताना पण झोपली. झोपा काढते अजून बाळच आहे ते. तर आमचं फिरून झालं मग मी यांना सोडायला आले. बहिणीकडे त्यांच्या घरी आले आणि आता निघाले. मग काय तुम्ही सुद्धा करणार ना ट्रॅव्हल मेट्रो अंडरग्राऊंड. आणि यापुढे जे आहे ना मला वाटते धारावी पासून पुढे कफ परेड ते मला वाटतं काहीतरी मे महिन्याच्या दरम्यान चालू होणार आहे. पण आता नक्की जा, काहीतरी वेगळं अनुभव. चला मग आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. पूर्वीनी स्प्रिंग लावली. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.